चला वेलकम एव्हरी वन सगळ्यांचं स्वागत आहे वेलकम टू सदैव क्लासेस आर इन स्टँडर्ड टेन ओके येत्या दहावीला तुम्ही आहात आणि वी आर गोइंग टू स्टार्ट युअर सेकंड चॅप्टर ऑफ मॅथ्स पार्ट टू पायथागोरस चा प्रमय पायथागोरियन किंवा पायथागोरस थिअरम त्याला पायथागोरस थिअरम म्हणूया आपण पायथोगोरस थिअरम राईट पायथागोरस थिअरम किंवा प्रमेय प्रमेजला म्हणूया आपण आता यात काय काय शिकायचं तुम्हाला बघा यात तुम्ही काय शिकणार आहात काय महत्वाचं तुम्ही शिकणार महत्वाचं म्हणजे काय काय मुद्दे तुम्हाला शिकायचे आहेत सुरुवातीला आपण फक्त आता टू पॉईंट वन जो आहे ना टू पॉईंट वन त्याचा आपण पार्ट टू पॉईंट वन च पार्श्वभूमी पाहणार आहोत म्हणजे थोडक्यात तुम्ही काय करा टू पॉईंट वनचं फर्स्ट पाहणार आहात तर तुम्हाला काय शिकायचं तुम्हाला शिकायचं आहे पायथागोरस एक सेकंड ना तुम्हाला शिकायचं आहे पायथागोरस्त त्रिकूट म्हणजे काय काय शिकायचं तुम्हाला पायथागोरस्च त्रिकूट म्हणजे काय त्याचबरोबर तीस साठ आओ... तीस साठ नव्वद अंश असणाऱ्या कोणाच्या त्रिकोणाचा गुणधर्म त्यानंतर तुम्हाला शिकायचा आहे कोणाची मापे पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म त्यानंतर तुम्ही शिकणार आहात समरुप्त आणि काटकोण त्रिकोण आणि सगळ्या शेवटी तुम्हाला आहे काय आहे तुम्हाला भूमिती मध्यचे प्रमे हे आजच्या सेशन मधलं आहे आजचा सेशन जो आहे तुमचा आवाज बंद ठेवायचं आहे मी ट्युअर साऊंड आजचा सेशन तुमचा आजचं सेशन तुम्हाला आहे त्यामध्ये तुम्हाला आवाज बंद ठेवायचा कोणाचा आवाज चालू आहे आवाज म्यूट करायचा आहे ठीक आहे वॉट यू आर गोइंग टू सी पायथोगोरिन ट्रिपलेट आवाज कोणत चालू आहे रोहित आवाज बंद कर रोशन सो पायथोगोरिन ट्रिपलेट यू आर गोइंग टू लर्न प्रॉपर्टी ऑफ थर्टी सिक्स्टी नाईन्टी ट्रायंगल देन यू आर गोइंग टू लर्न प्रॉपर्फ फोर्टी फाय फोर्टी फायव्ह नाईन्टी डिग्री ट्रायंगल देन वी आर गोइंग टू लर्न सिमिलरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल अँड थिअरम ऑफ ज्योमेट्रिक मीन काय शिकायचं मला थिअरम ऑफ ज्योमेट्रिक मीन चला स्टार्ट करूया पायथोग्रस्त थिअरम तुम्हाला माहित आहे ऑलरेडी काय तुमचं पायथोग्रस्त थिअरम असतं ते पायथोग्रस्त प्रमेय काय सांगतात तर काटकोण त्रिकोणात लक्ष द्या पायथोग्रस्त प्रमेय काय सांगतो तुम्हाला काटकोन त्रिकोणात आवाज बंद ठेवायचा आहे रोशन काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो बरोबर काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गा इतका असतो आता हा काटकोण काट त्रिकोण आहे पी क्यू आर यामध्ये या, या ठिकाणी काटकोण आहे बघा नव्वद अंशचा कोण आहे कोणता कौन पी क्यू आर याचा जर विचार केला तर कर्णाचा वर्ग कर्ण कोणता आहे तुमचा पी आर कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे तुम्ही काय लिहू शकता चा वर्ग बरोबर चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग कल चा वर्ग अधिक चा वर्ग परत रिपीट करतो बघा सो वॉट इज द पायथोगोरस थिअरम पायथोगोरस थिअरम सेज इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ द हायपोटिनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स ओके द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स दिस इज युअर ट्रायंगल pqr this is your triangle pqr in this triangle angle pqr this angle is of 90 degree it is right angle and this pr pr is a hypotenuse so square of the pr or square of the hypotenuse is equal to square of the uh, sum of the squares of remaining size that is square of the pq plus square of the qr so you can write that pr square is equal to pq square plus qr square पायथागोरस सेरम नवीन नाही तुम्हाला ऑलरेडी शिकलेला तुम्ही आठवीला आता दुसरे तुम्हाला दिले पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय काय विचार तुम्हाला पायथागोरसचं त्रिकूट म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतात त्याला काय म्हणतात पायथागोरियन ट्रिपलेट नैसर्गिक संख्येच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला काय म्हणतात पायथागोरसचे त्रिकूट काय म्हणतात त्याला पायथागोरसचे त्रिकूट बरोबर म्हणजे एका संख्येचा वर्ग आता ही एक संख्या कोणती आहे सगळ्यात मोठी संख्या त्या संख्येचा वर्ग करायचा आणि ज्या दोन उरलेल्या संख्या आहेत ज्या लहान संख्या उरलेल्या त्या दोघ संख्या वर्ग करून त्यांची बेरीज करायची उदाहरण तुम्हाला दिलेले अकरा साठ आणि एकसष्ट आवाज बंद ठेवायचा आहे प्लीज अकरा साठ आणि एकसष्ट आता याचा जो मी विचार केला या अकरा के साठ एकसष्ट मध्ये तर तुम्हाला कळेल की मोठी बाजू कोणती आहे एकसष्ट तिचा वर्ग करा किती आला तीन हजार सातशे एकवीस उरलेल्या बाजू कोणत्या आहे अकरा आणि साठ अकराचा वर्ग आला एकशे एकवीस साठचा वर्ग आला तीन हजार सहाशे आता ज्या काही उरलेल्या छोट्या बाजू आहेत ना त्यांची बेरीज करा बघा बेरीज कोणाकोणाची केली आपण उरलेल्या दोन छोट्या बाजूंची बेरीज केली अकराचा वर एक एक वर्ग एकशे एकवीस साठचा वर्ग तीन हजार सहाशे बेरीज करा तुम्हाला येईल तीन हजार सातशे एकवीस म्हणजेच कोणाचा वर्ग आला हा एकसष्टचा वर्ग आला कोणाचा वर्ग एकसष्टचा वर्ग तीन हजार सहाशे कोणाचा वर्ग आहे साठचा वर्ग आणि एकशे एकवीस कोणाचा वर्ग एकशे एकवीस अकराचा वर्ग म्हणजे तुम्ही काय सांगू शकता या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग लक्षात घ्या मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे का तर मोठ्या संख्येचा वर्ग मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेतका आहे म्हणून तुम्ही काय सांगू शकता की अकरा साठ आणि एकसष्ट हे काय आहे पायथागोरस्त त्रिकूट आहे हे काय आहे पायथागोरस्त त्रिकूट आहे समजलं जर नसेल जर बेरीज सारखी नसेल तर ते नाहीये बरोबर परत सांगतो बघा सो सॉट इज अ पायथागोरन ट्रिप्लेट पायथागोरियन ट्रिप्लेट सो व्हॉट इज अ पायथागोरियन ट्रिप्लेट इन अ ट्रिप्लेट ऑफ नॅचरल नंबर लक्षात घ्या कोणते नंबर आहेत नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या आहेत इन अ ट्रिपलेट ऑफ नॅचरल नंबर एक सेकंड So in a triplet of natural numbers, if a square of the largest number is equal to the sum of squares of remaining two sides, then it is said to be a Pythagorean triplet. Example is X 11, 60, and 61. Square of 11, 121. Square of 60, 3600. Square of 61, 3721. So measure karat don't small sunken squares addition you will get the square of the remaining. बिगर नॅचरल नंबर बिगेस्ट लार्जेस्ट नॅचरल नंबर द फॉर द स्क्स ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द स्वेअर्स ऑफ अदर टू नंबर द फॉर काय सांगू शकतो आपण इलेव्हन सिक्स्टी अँड सिक्स्टी वन इज अ पायथोगोरियन ट्रिप्लेट इज अ पायथोगोरियन ट्रिप्लेट गॅटेक्सतं इथपर्यंत कोण डाऊट आहे इथपर्यंत चलो गाई सो वेअर वी आर पायथोगोरियन ट्रिपलेट झाले ना आता तुम्हाला पुढे शिकायचं आहे तीस साठ अंश कोणाची मापे असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म काय शिकायचं तुम्हाला तीस साठ अंश कोणाची मापे असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म ठीक आहे तीस साठ अंश कोणाची मापे असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म एक मिनिट काय सांगितलं बघा काटकोण त्रिकोणात समजा एखादा काटकोण त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये जर लघुकोण आहे तीस आणि साठ अंशाचा असेल तर तीस अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या किती असते निम्मी असते आणि सात अंश कोणासमोरील बाजू किती असते कर्णाच्या वर्गमुळ तीनशे दोन पट असते किती असते वर्गमुळ तीनशे दोन पट असते बरोबर किती असते वर्गमुळ तीनशे दोन पट असते म्हणजे काय तुम्हाला उदाहरण देतो बघा मी इथे समजा आपण एखादा ट्रायंगल त्रिकोण काढूया हम्म हा काटकोण त्रिकोण आहे यामध्ये समजा ही बाजू आहे तीस अंशाची किती आहे थर्टी किती आहे थर्टीची आहे आणि थर्टी बाजू म्हणजे सॉरी अँगल तो थर्टीचा अँगल आहे आणि हा अँगल आहे सिक्स्टीचा कितीचा आहे सिक्स्टीचा अँगल समजा सर नाव देऊया आपण ए इकडे दे देऊया बी आणि इकडे दे देऊया दे सी बरोबर ए बी सी जर आपण विचार केला तर काय सांगितलं त्या नीट बघा तीस अंश कोणासमोरील माप समोरील बाजू लक्षात घ्या अंश संस्करणासमोरील बाजू आता अंश संस्करणासमोर बाजू कोणती आहे अंश संस्करणासमोर बाजू कोणती आहे सांगा बरं मला अंश संस्करणासमोर बाजू कोणती आहे बी सी बीसी बरोबर आता बीसी जर बी सीचं माप जर काढायचं म्हटलं आपल्याला तर हे जे बीसीचं माप जे आहे ना बीसीचं माप हे बीसीचं माप हे कर्ण कर्ण कोणता आहे तुमचा एसी कर्ण कोणता आहे तुमचा एसी कर्ण एसीच्या किती असणार निमपट असणार म्हणजे निमी म्हणजे अर्ध असणार किती असणार कर्ण एसीच्या अर्ध असणार समजलं बीसी च बीसी बरोबर काय ना तुम्हाला एसीच्या अर्धी बीसी काय तुम्हाला तुम्हाला एसीच्या अर्धी एसी काय तुमचा करण आहे आणि सात अंश कोणासमोर बाजू आता सात अंश कोणासमोर बाजू कोणती आहे सात अंश कोणासमोर बाजू सात अंश कोणासाठी बाजू कोणती आहे बघा नीट तुम्हाला थोडं कलर चेंज करून देतो मी इथे ग्रीन सात अंश कोणासाठी बाजू कोणती आहे एबी कोणती बाजू आहे एबी जर आपण एबीचा विचार केला इथे तुम्हाला ए बी जर तुम्हाला एबीचा विचार करायला सांगितला ए बी एबी बरोबर काय येणार एबी बरोबर कर्ण कर्णाच्या किती आहे ना वर्गम तीनशे दोन पट म्हणजे वर्गम तीनशे दोन गुणिले कर्ण काय तुमचा एसी आहे कर्ण काय तुमचा ए सी समजलं इथपर्यंत परत रिपीट करतो बघा कर्ण काय तुमचा ए सी ते कर्ण आहे बघा ठीक आहे So what is the property of what is the property of 30 60 90 degree triangle? What is the property of 30 60 90 degree triangle? What is the property if. What is the property C. If acute angles of a right triangle are 30 and 60 one is 90 30 and 60 then the side opposite to 30 degree angle. साइड अपोजिट थर्टी डिग्री अँगल आपण घेतली कोणती आहे दॅट इज बी सी इट इज हाफ ऑफ दी हायपोटिनस ठीक आहे इट इज हाफ ऑफ दी हायपोटिनस सो बी सी इज इक्वल टू बी सी किती आलं बी सी बरोबर हाफ ऑफ एसी नीट लक्ष द्या बी सी बरोबर हाफ ऑफ एसी अँड दुसरं काय तुम्हाला साइड अपोजिट टू सिक्स्टी डिग्री साइड अपोजिट टू सिक्स्टी डिग्री सी दिस वन साइड अपोजिट टू सिक्स्टी डिग्री इज रूट थ्री अपॉन टू टाइम्स दॅट ऑफ द हायपोटिनस तुम्हाला इथे दिले बघा रूट थ्री अपॉइंट टू टाइमस म्हणजे सगळ्यांना ठीक कळलंय चला पुढे जाऊया ना दुसरं तुम्हाला अजून थिअरम आहे दुसरं तुम्हाला दिले पंचेचाळीस कोणाची मापे पंचेचाळीस पंचेस नव्वद असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म नव्वद पंचेस पंचेस नव्वद पंचाळीस पंचाळीस नव्वद जर जा काढायचा असेल तर कसा काढणार आपण बघा बोल राहुल काय झालं सी फोर्टी फायव्ह फोर्टी फायव्ह काढायचं म्हणजे काय काटकोण त्रिकोनच आहे तुमचा हा तुमचा नव्वद अंशाचा हा आहे फोर्टी इकडे अँड हियर ऑल्सो फोर्टी वन दिस वन ऑल्सो फोर्टी फाईव्ह सो हा काय झाला तुमचा त्रिकोण झाला आयसोसिएस ट्रांगल झालं सपोज दिस इज युअर पी क्यू आर पी Q, R. गए गए पी, क्यू आर याची माप आपण घेऊया पीक्यू आर घेतली तर तुम्हाला काय दिलंय जर असं असेल तर काय होणार तुम्हाला काटकोण त्रिकोणाचे लवकर पंचाळीस पंचाळीस असतील तर काटकोण करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या किती असते वर्गमूळ एकशेच एक वर्गमूळ दोन पट असते म्हणजे क्यू नीट लक्ष द्या कर्ण सोडून घ्या कर्ण सोडून दुसऱ्या बाजू कोणते आहेत पीक्यू दुसरी उरलेली बाजू कोणती आहे क्यू आर पी क्यू आणि क्यू आर दोघांची माप किती असतात क्यू आणि क्यू आर ची माप किती असतं एकशेच वर्गमूळ दोन एकशेद वर्ग मुळ दोन गुनिले काय पी, पी, पी आर पी आर काय तुमचा करणं लक्षात घ्या पी आर काय तुमचा करणं आहे समजलं म्हणजे पीक्यू बरोबर क्यू आर बरोबर पीक्यू बरोबर क्यू आर बरोबर काय आलं तुमचं एकशेच वर्ग मुळ दोन गुनिले आर बरोबर रिपीट करूया ना सॉरी सो वॉट इज द प्रॉपर्टी ऑफ फोर्टी फाय फॉर्टी फाय नाईन्टी फोर्टी फाय फोर्टी फाय नाईन्टी फोर्टी फाय फोर्टी फाय नाईन्टी ठीक आहे फॉर्टी फाय फोर्टी फाय नाईन्टी इज वॉट if the acute angles see hmm. if the acute angles of a right triangle are 45 45 this is also 45 this is also 45 and a to 90 then each angle each, uh, each of the perpendicular side is 1 upon root 2 times of hypotenuse therefore p q is equal to qr is equal to 1 upon root 2 into pr 1 upon root 2 into pr this is the th property of 45 45 90 फोर्टी फाय फॉर्टी ची प्रॉपर्टी आहे <coughs> समजा इथपर्यंत